केसुर्डी MIDC टप्पा 1 व 2 मधील इलजीन ग्लोबल इंडिया कंपनी व ओरिएंटल ईस्ट कंपनी यांच्याकडून केमिकलयुक्त राख व लिक्विड यांची अवैधरित्या विल्हेवाट लावल्याने शेती नापीक होणे व पशुधन व मानवजीवन यांच्या आरोग्यास हानी होत असल्याने लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी असे निवेदन शेतकरी संघटना किसान मंचच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव व केसुर्डी ग्रामस्थ यांनी विविध विभागांना निवेदनाद्वारे दिले आहे. केसुर्डी तालुका खंडाळा येथील MIDC टप्पा 2 मधील इनलिजिन ग्लोबल इंडिया कंपनी यांच्या उत्पादनातून केमिकलयुक्त राख व रासायनिक लिक्विड मोठ्या प्रमाणात संपादन क्षेत्र तसेच परिसरातील शेती क्षेत्रात अवैधरित्या विल्हेवाट लावत असल्याने त्या परिसरातील शेती पाणी तसेच मानव यांच्या जीवनावर भविष्यात मोठ्या प्रमाणात आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. गेले 4-5 वर्षापासून हजारो टन राख व रासायनिक लिक्विड खड्डे काढून गाडले जात आहे. याबाबत वारंवार संबंधित विभागांना तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नाही. दिनांक 24 जानेवारीपर्यंत कारवाई न झाल्यास खंडाळा केसुर्डी ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर नग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रमोद जाधव व केसुर्डी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली. मी प्रमोद विठ्ठल जाधव, गाव केसुर्डी, सातारा जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष. आज या ठिकाणी केसुर्डी गावामध्ये MIDC टप्पा 1 आणि 2 या ठिकाणी 1500 एकरमध्ये MIDC आलेली आहे. 2008 पासून ही MIDC कार्यरत आहे. आमच्या परिसरामध्ये मोठमोठ्या कंपन्या आता उत्पादन घेत आहेत. आमच्या गावामध्ये MIDC टप्पा 1 मध्ये ओरिएंटल ईस्ट आणि टप्पा 2 मध्ये इलजिन ग्लोबल इंडिया या 2 कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि शासनाच्या नियमाची पायमल्ली केलेली आहे. एलजीन ग्लोबल इंडिया या कंपनीनं त्यांच्या उत्पादनातून निघणारं रासायनिक केमिकल आणि राख MIDC परिसरात MIDC संपादन क्षेत्रात अस्ताव्यस्त प्रमाणात टाकलेलं आहे आणि जमिनीत खड्डे काढून गाडलेलं आहे. त्याचा विपरीत परिणाम पुढील मानव जीवनास, शेतीस, मुक्या प्राण्यास, पशुपक्ष्यास होणार आहे. याची वारंवार प्रदूषण नियामक मंडळास तक्रार दाखल केली. गेली 2 वर्ष तक्रार दाखल केली होती, पण आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. आता आम्ही 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदूषण नियामक मंडळ, मुख्यमंत्री, कलेक्टर साहेब या सर्वांना निवेदन दिलेलं आहे. जर या कंपन्यांवर कारवाई नाही झाली तर 24 जानेवारी या दिवशी केसुर्डी MIDC या ठिकाणाहून नग्न मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत आम्ही काढणार आहे. आणि जर यावरही कारवाई नाही झाली तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन यापुढेही करणार आहोत. आमच्या परिसरामध्ये ओरिएंटल ईस्ट या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवेचा प्रदूषण केलं जात आहे. शेजारील 4-5 गावांना त्याचा इतका मोठ्या प्रमाणात त्रास होय की श्वसन घेताना माणसांना त्या उग्र वासाने जेवणसुद्धा जात नाही. त्या परिसरात संध्याकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वास नागरिकांना सहन करावा लागत आहे. जवळच्या बावडा, शेकनोरवाडी, धनगरवाडी, केसुर्डी या ग्रामपंचायतींनी ठरावाच्या प्रती या कार्यालयात सादर केलेत, कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत, पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही. आम्ही निवेदन दिलेले जवळजवळ 15-20 दिवस झाले. या 15-20 दिवसात एलजीन ग्लोबल इंडिया या कंपनीनं परिसरात टाकलेलं सगळं रॉ मटेरियल रात्रीच्या वेळेस गायब करून इतरत्र ठिकाणी पुरलेलं आहे. त्याचे सर्व पुरावे GPS लोकेशन सहित, व्हिडिओ शूटिंग सहित आमच्याकडे उपलब्ध आहेत. आम्ही प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली, त्यांनी पंचनामा केला, पण प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांची उत्तरं उडवाउडवीची आहेत. त्यांच्या मनात कारवाई करायची भाषा दिसत नाही. त्यांनी शेतकऱ्यांनाच उलटे प्रश्न विचारून तुमच्या शेतापुरतं बोला, बाकीचं तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारची भाषा उपप्रादेशिक अधिकारी सातारा यांनी केलेली आहे. त्यांना निवेदन दिलेले आहे, त्यांना आम्ही अहवालाची नक्कल मागितलेली आहे, काय कारवाई केली. अद्यापर्यंत त्यांनी कुठली कारवाईची नक्कल आम्हाला दिलेली नाही. तरी 24 जानेवारी या दिवशी केसुर्डी या ठिकाणाहून जिल्हाधिकारी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ नग्न मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही घेऊन येणार आहोत. या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. अच्छे लोगों की अच्छी पसंद. आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स, रॉयल लोकांची रॉयल पसंती, रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स, AC डायनिंग हॉल, फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा. मोबाईल नंबर 86 37
0070। अच्छे लोग अच्छी पसंद। रॉयल बिरयानी एंड केटरर्स।